संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या संदर्भामध्ये देखील जे काही त्यांच्या संबंधित असणारे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या बद्दलच्या आम्ही कागदपत्र दिली तर त्याही बद्दल त्यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही आणि त्यांनी या सगळ्यांना पाठीशीच घालण्याचं काम केलं हे पण या निवडणुकीच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला लक्षात आलं. अशी भावना होती की 3 आठवडे चालावं. आम्हाला असं वाटलं होतं की 25 डिसेंबरच्या नंतरचा जे आता हा आठवडा सुरू होईल त्यावेळेस उपस्थिती कमी राहील, परंतु तसं काही घडलं नाही. उलट आमचेही विरोधी पक्षाचे आमदार चांगले उपस्थित होते. त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला पण उपस्थिती ठेवावीच लागली, कारण एक बाजूने उपस्थिती तिथं उपस्थिती कमी असेल तर बिलं वगैरे पास करायला अडचणी येतात म्हणून. त्याच्यामुळे अजून एक आठवडा अधिवेशन घ्या असं कामकाज सल्लागार समितीमध्ये आम्ही सगळ्यांनी भूमिका मांडली, परंतु त्यांनी पक्क केलेलं होतं की आज आपण शुक्रवारी अधिवेशन त्या ठिकाणी संपवायचं आणि अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच्या दिवशी घेतला. आता ती मागणी त्यांनी मान्य न करता आज संस्थगित केलं आणि पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी सोमवारी 2023 साली मुंबईला होणार असं सांगितलं. आता इथं आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं पूर्वसंध्येला ज्यावेळेस आम्हाला चहाला बोलवलेलं होतं त्यावेळेस आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या सहकार्यांनी मिळून एक पत्र दिलेलं होतं की आम्ही चहा पानावर बहिष्कार टाकतो आणि त्याच्यामध्ये ते बहिष्कार टाकण्यापाठीमागचं कारण पण दिलेलं होतं. ते बहुतेक सगळे मुद्दे खरं 2 चर्चा सत्ताधारी पक्षाच्या झाल्या 293 अन्वये, 2 चर्चा आमच्या महाविकास आघाडीच्या झाल्या ह्या 2 आठवड्यामध्ये. आम्ही अजून एक चर्चा आमची कालची नेहमीचा गुरुवारचा प्रस्ताव आणि आज 24 अंतिम आठवडा प्रस्ताव असं घ्या सांगत होतो, परंतु त्यांनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांना पाहिजे ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या संदर्भामध्ये आमचे जे काही प्रश्न होते ते सगळे 2 आठवड्यामध्ये म्हणजे 4 मंत्र्यांचे राजीनामे मागण्याचं काम आम्ही केलं, त्या संदर्भातले पुरावे आम्ही त्यांना तिथं दाखवले, परंतु त्याला जास्तीचं महत्व ते न देतात. तुम्हालाही माहिती आहे की त्यांनी शेवटी ऍफिडेव्हिट केलं, सचिवाला ऍफिडेव्हिट करायला लावलं, हायकोर्टातनं मग नंतर एनआयटीच्या बाबतीमध्ये वेगळी ऑर्डर त्या ठिकाणी घेतली. माजी महसूल राज्यमंत्री या 2 माजी महसूल राज्यमंत्र्यांच्या बद्दल पण अनेक प्रकारचे पुरावे पुढे आले, अनेक प्रकारच्या केसेस पुढे आल्या, त्याच्यामध्ये पण हायकोर्टाने त्यांच्या स्ट्रक्चर पास केले, तरी पण त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये अजून ह्याच्यात काही झालेलं नाही असं काहीतरी थातुरमातुर उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिली. महापुरुषांच्या बद्दल पण आम्ही राज्यपाल महोदय, मंत्री महोदय, सत्ताधारी पक्षाचे आमदार या सगळ्यांनी ज्या काही वल्गना केल्या त्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्तानं रेकॉर्डवर आणल्या आणि त्या सगळं सांगितलं. आज रिप्लाय मुख्यमंत्री महोदयांनी दिला, परंतु त्या एकाही गोष्टीला स्पर्श केला नाही. उलट त्यांनी काय सांगितलं की असं झालं परंतु तुमच्यातले पण काही लोक बोलले. आम्ही सभागृहामध्ये महाविकास आघाडीचे सगळेच जण बोलत असताना सांगत होतो की आमच्याही काळामध्ये आमच्या किंवा अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडनं देखील कुणाचं जर चुका झाले असतील तर त्यांच्यावर ऍक्शन घ्या. आम्ही काही ठराविकांवर ऍक्शन घ्या, ठराविकांना दूर करा असं म्हणणारी माणसंच नाहीये, पण त्याबद्दल पण थातुरमथुर काहीतरी उत्तरं देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलं. एक झालं, पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही प्रत्येक विधेयकावर चर्चा करून ती विधेयकं मंजूर केली. त्यावेळेस मात्र जरा काही विधेयकं 4-1 विधेयकं चर्चा न करता त्यांनी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकले नाही. त्यांनी पीक विम्याच्या बद्दल जसं झालं तसंच शेतकऱ्यांच्या इथल्या पिकांना सोयाबीन असेल, कापूस, धान, त्याच्यामध्ये संत्रा ह्या सगळ्या फळांना आणि पिकांना कुठल्याही प्रकारे ठोस उत्तर आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल ते त्या ठिकाणी देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये जे पाऊस नंतरचा पडला त्याच्यात अतोनात नुकसान झालं, ते नुसतेच म्हणतात की आम्ही NDRF SDRFच्या नॉर्म्सच्या पेक्षा बाहेर जाऊन पैसे त्या ठिकाणी दिले, परंतु शेतकऱ्यांच्यात तरी काही समाधान पाहायला
मिळत नाहीये. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही ठराव घ्यायचं सगळ्या विरोधी पक्षांनी ठरवलेलं होतं. कामकाज सल्लागार समितीमध्ये पण आम्ही त्यांच्याकडनं वदून घेतलेलं होतं. तो ठराव त्यांनी आणलेला होता, पण तो त्या ठरावामध्ये आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं बेळगाव, कारवार, धारवाड, खानापूर, बिदर, भालकी, निपाणी या शहरांच्या सह 865 मराठी गावं महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याच्या बद्दलचा आम्ही त्याच्यात उल्लेख केला. मग त्यांनी तो उल्लेख करून घेतला. ते म्हणले की ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल तो केलेल्या ठरावाबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींनी पण विधिमंडळाचं आभार मानलेले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री आणि इतर काही जणांनी महाराष्ट्राबद्दल सातत्याने अपशब्द बोलले. मुंबईबद्दल तर अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं सहन न होणाऱ्यासारखी वक्तव्य त्यांनी केली. आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केला आणि गृहमंत्र्यांनी म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आणि महाराष्ट्राचीच राजधानी ही मुंबई आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे, देशाची आहे, आणि ही काही कुणाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या हक्काची ती कुणाच्या बापाची नाही आहे हे पण सांगायला आम्ही कमी पडलो नाही. आणि त्यांनी पण ते शेवटी मान्य केलं, तशा प्रकारचा उल्लेख केला त्यांनी केला. मराठी गावाची एक एक इंच जमीन एक दिवस देखील कर्नाटकमध्ये राहू दिली जाणार नाही अशा पद्धतीनं हा लढा चाललेला आहे. विक्रमी पुरवणी मागण्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसाळी अधिवेशनामधल्या आणि दिवाळी अधिवेशनामधल्या पुरवणी मागण्या 78,000 कोटीच्या कधी नव्हत्या. दुर्दैवाने त्यांनी त्या मंजूर केल्या. वास्तविक राज्याची आर्थिक शिस्त ह्याने बिघडते. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं मला की तुमच्या काळामध्ये 16-16% झालेल्या होत्या आणि आमच्या काळात 14-14.5% झाल्या. परंतु आमच्या काळामध्ये शेवटच्या पुरवणीसह ते 16% झालेलं होतं एकंदरीत अर्थसंकल्पाच्या. आताच हे 14.5% पोहोचलेले. शेवटची तर पुरवणी मागणी फेब्रुवारी एंडला त्या ठिकाणी येईल. ती आणखी रुपये किंवा मार्च बजेट आधी बजेट पेश करायच्या आधी हे आपल्याला सगळ्यांना लक्षातच येईल. मराठवाड्याच्या संदर्भात मध्ये आमची अपेक्षा होती की मराठवाडा विदर्भाची कामं किंवा उत्तर महाराष्ट्राची ह्याला जास्त महत्व द्यावं ते मुद्दे आम्ही मांडले. परंतु त्यांनी उत्तर दिली मी खोटं नाही सांगत, त्यांच्या उत्तरांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांचं पण समाधान होत नव्हतं. तेही बाकडी वाजवत नव्हते किंवा प्रतिसाद देत नव्हते. आणि ते उगीच आमच्यातल्या कुणाला म्हणायचं नानांना म्हणायचं वाजव ना बाकडं, भास्करराव जाधवांना म्हणायचं वाजव ना बाकडं. अरे तुमचेच बाजूचे लोक बाकडे वाजवत नाही. कारण मी जरा त्याच्यावर त्यांना ठोकलं म्हणा किंवा त्याच्यावर बोललो आज मात्र त्यांनी त्यांच्या गटाची सारखी बाकडी वाजवायलाच ठेवली होती. आणि म्हणली सारखीच वाजवतात, कुठल्या वेळेस वाजवायचं कुठल्या वेळेस नाही ते तरी त्यांना समजावून सांगा. असला काहीतरी खोळेपणा त्यांचा चाललेला होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाला यंदा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या करता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या मध्ये स्वतः अशोकराव चव्हाण साहेब, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख हे सगळे मान्यवर जे मराठवाड्यातले आहेत आणि आम्ही पण ती बाब उचलून धरली. आम्ही एक समिती केलेली होती मराठवाड्यातल्या आधी 8 पालकमंत्र्यांची आणि त्याच्याकरता 500 कोटी रुपयाची तरतूद आर्थिक अर्थसंकल्पात केलेली होती. आणि मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव वर्ष लोकसहभागाने भव्य दिव्य करायचा असं आमचं म्हणणं होतं. आणि हा इतिहास बऱ्याच नवीन पिढीला माहिती नाही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा, तो सर्व दूरपर्यंत पोहोचवायचा. परंतु तसंही कुठलं काम त्यांनी केलं नाही. आणि त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये काहीतरी सरकार काय करते ते सांगायचं ठरलेलं होतं, परंतु त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही. महापुरुषांचा अपमान होता त्याबद्दल राज्यपालांची अकालपट्टी करा, इतरांना त्या ठिकाणी जे काही ऍक्शन घ्यायची ती इतरांच्यावर पण घ्या, तसं कुठल्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. या NIT बद्दलच तसंच आताचे महसूल राज्य त्यावेळेसचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि तत्कालीन दुसरे एक महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या संदर्भामध्ये देखील जे काही त्यांच्या संबंधित असणारे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आम्ही कागदपत्र दिली तर त्याही बद्दल त्यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
आणि त्यांनी या सगळ्यांना पाठीशीच घालण्याचं काम केलं. हे पण त्या निवडणुकीच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्हाला लक्षात आलं. त्याचबरोबर वेगवेगळे इतर पण स्थगन प्रस्तावाच्या निमित्तानं मुद्दे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले होते. त्याच्याबद्दल काहींना समाधानकारक उत्तर मिळालं. आम्ही एक गोष्ट केली, अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजू 11 वाजू 11:30 वाजू शेवटपर्यंत आम्ही उपस्थित राहिलो. कुठंही त्यांचं जर चुकलं, नियमाच्या बाहेर चालले, तर त्यांना तिथल्या तिथं ते नियम लक्षामध्ये आणून दिला आणि त्यांच्यावर फार बारकाईनं लक्ष देऊन ह्या सगळ्या लक्षवेधीला कसा दोन्ही बाजूच्या आमदारांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केला. त्याचबरोबर आम्ही आज गोवा मुंबई रस्ता गेले 11 वर्ष रेंगाळलेला आहे तोही मुद्दा काढला होता, पण आज त्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी साधा स्पर्श देखील केला नाही. आम्हाला माहिती आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु ज्या वेळेस राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हायला काही अडचणी येतात, त्यावेळेस सरकारने पण लक्ष घालून त्या कोकणवासियांना, तिथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या करता तिथल्या वेगवेगळ्या सण असतात, तिथं त्यांना गावाला जायचं असतं, तिथं इंडस्ट्री वाढतीये, या सगळ्या फायद्याचा असणारा रस्त्याला अक्षम्य दुर्लक्ष हे या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आमदारांना पक्ष बघून सुरक्षा देणाऱ्या सरकारचा पण आम्ही निषेध केला. त्यांच्या आज पण शिंदेसाहेबांच्या ग्रुपच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा आहे, जवळपास अजून 31-32 लोकांना आहे. एक वाय प्लस सुरक्षा एका आमदाराला द्यायला वर्षाला महिन्याला 20 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येतो. 20 लाख रुपये म्हणजे वर्षाला झालं 2 कोटी 40 लाख रुपये. त्यांना काही त्याचं पडलेलं नाहीये. आम्ही म्हणलो कशाला आता त्यांना संरक्षण पाहिजे. जर ती समिती आहे, त्या समितीनं सांगितलं तर विरोधी पक्षाचे व्यक्ती असू द्या, सत्ताधारीचे असू द्या किंवा कुठल्याही नागरिक असू द्या, त्याला तुम्ही सुरक्षा दिली पाहिजे. सेलिब्रिटी असू द्या, त्यांना दिली पाहिजे असं पण आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं. प्रामाणिक अधिकाऱ्यांना निलंबन करून सरकार प्रशासनात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक या प्रश्नावरून आम्ही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, कारण जे अधिकारी त्यांनी निलंबित केलेले त्याच्यातले काही अधिकाऱ्यांचं रेकॉर्ड अतिशय चांगलं आहे. निवड राजकीय द्वेषातनं त्यांच्यावर ते निलंबनाची कारवाई त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर घटनाविरोधी धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती ही रद्द करा अशाही प्रकारची मागणी आम्ही केली, परंतु त्याचंही काही समाधानकारक उत्तर ते या निमित्तानं देऊ शकले नाही. आणि वेळोवेळी ह्या 15 दिवसामध्ये कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या सीमावादाच्या बद्दल जे प्रश्न उपस्थित होतील, आता आज पण एक पाण्याच्या बद्दलचा प्रश्न उपस्थित झालेला होता, तो पण आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिला. त्यांनी सांगितलं की ह्याच्यात कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकार या तिघांचा संबंध येतो. कळसा भांडुरा प्रकल्पामुळं गोव्याबरोबरच महाराष्ट्राला फटका बसणार आहे आणि खानापूर तालुक्यात 30 गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस त्यावेळेसच्या महाजन आयोगाने त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यावर हे सरकार आता महाराष्ट्राचं हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय. याच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगितलं का गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन तुम्ही केंद्रामध्ये जावा, केंद्राला भेटा, सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जलसंपदा विभागाची एक ऑर्डर पण त्या बाबतीमध्ये निघालेली आहे, ती पण आम्ही त्यांना दाखवली. आता कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचं पाणी पळवण्याच्या प्रयत्नात, महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे आणि कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्यासह महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे आणि महाराष्ट्रातील विरडी प्रकल्पाला देखील याचा फटका बसणार आहे. ती बाब पण आम्ही त्या लोकांच्या सत्ताधारी पक्षाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून दिली. अशा अनेक गोष्टी ज्या ज्या आम्ही ठरवलेल्या होत्या आमच्या सगळ्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या आणि सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये त्या त्या वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून सभागृहामध्ये मांडून त्याला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी 1 हेक्टरला 15,000 रुपये मदत
दोन हेक्टरला 30,000 रुपये मदत धानाला जाहीर केली, परंतु ती आता माझ्यापेक्षा धान ज्या प्रदेशात पिकतं म्हणजे भंडारा गोंदिया तिथनच नाना प्रतिनिधित्व करतात, त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की ते क्विंटलला 400-450 रुपये होतील, आम्ही तर 700 रुपये क्विंटल द्यायचो, पण ते म्हणतात नाही ती 450 रुपये पर्यंत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इतर बाबतीमध्ये देखील त्या बांगलादेशमध्ये आपली संत्री जात असताना जे काही प्रश्न निर्माण झाले ते म्हणलं तुम्ही सेंट्रलशी बोलून ते सोडवा, त्याच्यावर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. इतर पण जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत, आता बघा कापसाला मधल्या काळामध्ये एकदम 10,000 रुपयाच्या पुढे भाव गेला आणि आता कापूस नेमका मोठ्या प्रमाणावर आता गोळा व्हायला लागलाय पण ते भाव कमी व्हायला लागलेले, त्याच्यात पण सरकारने हस्तक्षेप त्या निमित्तानं केला पाहिजे. अशा अनेक बाबी आम्ही त्यांना विदर्भाच्या पण लक्षामध्ये आणून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गॅलरीमध्ये बसला असाल किंवा कुठं ऐकत असाल, तुम्ही बघा ना मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना ते एखाद्या जाहीर सभेत उत्तर देतात तेच मागचं कुठलं तरी एखाद्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली असेल तर ते सभागृहात सांगायचं काय कारण आहे? त्यांनी जाहीर सभेमध्ये ती काही मतं मांडायची मांडा. सभागृह अंतिम आठवडा प्रस्ताव इतका महत्वाचा असतो म्हणजे आमच्या विरोधी पक्षाच्या दृष्टीने महत्वाचा असतो, सत्ताधारी पक्षाला उत्तर द्यावं लागतं, महाराष्ट्राची जनता अपेक्षेने पाहत असते की आज काय महाराष्ट्राला मिळणार आहे. परंतु तेच त्याच तुम्ही आत्ताचं भाषण आणि पावसाळी अधिवेशनामध्ये केलेलं भाषण, पावसाळी अधिवेशनामध्ये ते भाषण पहिल्यांदा झाल्यामुळं थोडस ऐकायला बरं वाटलं, परंतु आता तेच ते जुन्याच कडीला उत आणायचं म्हटलं तर कसं काय व्हायचं, हेच चाललेलं होतं. मी तर शेवटी त्यांना राईट टू रिप्लाय मध्ये सांगितलं, म्हणजे ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये, हा चव्हाण साहेबांनी आपल्याला घालून दिलेले जी घडी आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी आम्ही पण चिमटे करतो सत्ताधारी पक्षाला, थोडे काही त्या मर्मावर बोट ठेवून तेवढ्या पुरतं बोलून ते मुद्द्याचं दिलं सोडून आणि तेच चाललेलं होतं. 50 लोक का बाजूला गेली, मग ते अमक्यांनी आता तपासून घ्यावं ते हे कवून बाजूला गेले, आणि ते करोनाच्या काळात काय झालं, अमक्याच्या काळात काय झालं, अरे तेव्हा तुम्ही पण मंत्रिमंडळातले घटक होता ना, तुम्ही त्यावेळेस शिवसेनेचे गटनेते होते, शिवसेनेच्या 56 आमदारांचे गटनेते होते, विधिमंडळाचे नेते उद्धव ठाकरे साहेब होते, पण गटनेते म्हणून ते होते बाळासाहेब थोरात आमच्या काँग्रेसचे होते आणि जयंत पाटील राष्ट्रवादीचे होते. तर त्याबद्दल त्याच त्याच ते असं झालं ते तसं झालं ते आमचं झालं ते तमचं झालं बघू करू आणि मग ते तुम्ही असंच वागला तुम्ही तसंच वागला मग कुणाला ते मोका लावणार मग आम्हाला पण जेलमध्ये तुम्हा विरोधकांना टाकावं लागेल. अरे जेलमध्ये टाकावं लागेल, एक तर त्या अनिल देशमुखांच्यावर अन्याय केला तर केला, एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप केला 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आणि त्याच्यावर 14 महिने त्या माणसाच्या आयुष्याचे तुम्ही उद्ध्वस्त केले, मुलाबाळांचं प्रपंचाचं सगळं नुकसान केलं. आणि पुन्हा आमचं म्हणणं की सत्ताधारी पक्षाच्या बाबतीमध्ये पण कुठल्याच व्यक्तीचं असं घडता कामा नये आणि विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये देखील घडता कामा नये, ही आपल्या महाराष्ट्राची पद्धत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. चुका ज्यांच्या असतील त्या सिद्ध झाल्या असतील तर जरूर शासन झालं पाहिजे. संविधानाच्या पुढं कायद्याच्या पुढं नियमाच्या पुढं आम्ही कुणीच नाही, आमचे पक्षही नाही आणि आमचे नेतेही नाही आणि आम्हाला तशी शिकवण पण नाही. या सगळ्या बाबी आहेत आणि आमचं तर काही समाधान झालं नाही. आम्ही त्यांना तोंडावर सांगितलं की आमचं काही समाधान झालं नाही. अविश्वास प्रस्ताव जे पत्र विधान भवन सचिवांना दिलं आहे त्यावर बावनकुळे म्हणतात की त्यांच्यावर नामुष्की ओढे, त्यांचे 145 चे 20 कमी होतील, आमचे 184 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज अजून एक नवीन मोड आपण पाहतो आहे की जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आणि जो विचार या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेला होता त्या मंगल कलश आणि प्रगतीच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम आज राज्याच्या मुख्य खुर्चीवर मुख्यमंत्री या पदावर बसलेल्या व्यक्तींनी ज्या पद्धतीनं अंतिम आठवड्या प्रस्तावाचं उत्तर दिलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आज मी याच्यासाठी मुठमाती याचा शब्द वापरतो की इथं विकत घेऊन खोक्याने विकत घेऊन लोकप्रतिनिधीला
घेण्याची परंपरा या महाराष्ट्रामध्ये नव्हती. विचाराने तुम्ही लोकांकडे जायचं आणि विचाराने तुम्ही लोकांचं आशीर्वाद घेऊन ज्याला बहुमत मिळेल त्याची सरकार बनायची अशी परंपरा या महाराष्ट्रात होती. पण आज जे काही सरकार महाराष्ट्रात आली आणि त्याचा विचार आपण ऐकला तर महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करण्याच्या बद्दलची भूमिका मांडण्याचं काम आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मांडले. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष जे सांगतात की बहुमत अजून पुन्हा आम्ही 20 आमदार घेऊन जाऊ म्हणजे ते विकत घेण्याची भाषा ते बोलतात आहे. विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी काय असतं? सभागृहातलं सत्ता असो की विपक्ष असो दोघांनाही सोबत घेऊन जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडून त्या प्रश्नाला न्याय मिळवण्यासाठी विधानसभा असते. पण आज 2 आठवड्याच्या अधिवेशनात आपण पाहिलं की माननीय विरोधी पक्ष नेत्यालाही सुद्धा काळी मात्र भाव द्यायचा नाही, त्यांना नाही तुम्ही बसा ते झालं ते बरोबर आहे असं कुठं विधानसभा अध्यक्षाला बोलता येतं? सरकार कोण उत्तर आलं पाहिजे. बीजेपीचं ऑफिस चालवतं विधानसभा अध्यक्ष. अशी परिस्थिती जेव्हा येतं ते 20 नेतात ते अजून काय करतात की त्यांच्याकडे येतात ते नंतर भविष्यात कळेल. पण लोकशाहीच्या या महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंदिरामध्ये जनतेचे प्रश्न सुटावेत त्यासाठी आम्ही सगळे आमदारांनी आमच्या महाविकास विकास आघाडीच्या आमदारांनी तो प्रयत्न केला, अनेक आयुध वापरले. पण विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी दाद दिली नाही त्याच्यावर काय बोलला नाही जात. बीजेपी सत्तेची गर्मी, काल पण आम्ही बोललो की तुम्हाला एवढी सत्तेची गर्मी आली की तुम्ही कोणालाही विकत घ्यायला निघालात. लोकशाही विकत घेतली जात नाही लोकांच्या साठी, कारण की काँग्रेसने एवढं वर्ष राज्य केलं, काँग्रेसने एवढं वर्ष राज्य केलं असं सांगणारे लोकांना एक मी मुद्दाम या निमित्तानं सांगतो की काँग्रेसने या देशात ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच नव्हतं या देशाला सगळ्या देशाच्या जनतेला सोबत घेऊन या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. काल पाहिलं तुम्ही की अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या समाधीवर स्वतः राहुल गांधी त्यांना वंदन करायला गेले. ही परंपरा या देशाची आहे, ही परंपरा या महाराष्ट्राची आहे. पण विरोधाला विरोध अशा पद्धतीची ही परंपरा जे महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे त्यांना थोडा काळ आहे त्यांचा. आता जेव्हा केव्हा निवडणूक लागते तेव्हा तिथपर्यंत करू द्या. बरं पाच समजलं पुरा मराठी मिळून द्या. एक दुसरं आम्हाला जे अपेक्षित होतं, कारण की विदर्भातलं हे अधिवेशन नागपूरकराप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतं आणि जेव्हा नागपूरकराप्रमाणे हे अधिवेशन होतं राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वित्तमंत्री आहेत, राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत, कितीतरी खाते त्यांच्याकडे आहेत. आम्हाला अपेक्षा होती की विदर्भातलं हे अधिवेशनमध्ये प्रॉपर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कापूस उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल याला न्याय मिळेल मोठ्या प्रमाणात. या सरकार आलं, या सरकारचं पायगुण असं आहे की अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये झाली, सगळीकडे पुराची परिस्थिती निर्माण झाली, एक वेळ नाही दुबार नाही तिबार पेरण्या झाल्या, शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. हे सांगतात की आम्ही आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना मदत केलेली आहे, पीक विम्याच्या बद्दल बोलायला तयार नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना चालवली जाते हे सत्य आहे. शेतकऱ्यांचं उलटं लुटलं जाते, त्याच्या टाळोचलोनी खाल्लं जातं पीक विमा योजनेच्या माध्यमातून. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही लोकांनी बीट पॅटर्नचं पीक विमा योजना सुरू करायला त्यावेळेस स्वतः अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री आमचे अशोक चव्हाण साहेब गेले होते प्रधानमंत्री साहेबांना भेटायला, त्यावेळेस सांगितलं की या पॅटर्न बीट पॅटर्नच्या आधारावर पीक विमा योजना चालवा. पण तशा पद्धतीचं झालं नाही. 50 रुपयाचा, 10 रुपयाचा, 5 रुपयाचा चेक शेतकऱ्याला दिला जातोय त्याच्यावरची एक साधी प्रतिक्रिया नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना 15,000 रुपये हेक्टरी आम्ही देतो असं सांगितलं. पण तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता शिंदे साहेब, आता राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते मागच्या वेळेचे मुख्यमंत्री ते होते, आकडे कसे फेकायचे, लोकांची धूळफेक कशी करायची यांच्याजवळ शिकण्यासारखं. म्हणजे एकीकडे सांगितलं की हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला देतो, अर्धा एकराचा शेतकरी आहे, एकराचा शेतकरी आहे त्याला एकरामध्ये उत्पादन किती होणार आहे. आम्ही दर आम्हाला काही त्यावेळेस आम्ही कुठल्या जाहीरनाम्यामध्ये नाही सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही 700 रुपये बोनस सरसकट देण्याचा निर्णय केला आणि त्या पद्धतीने केलं. 2 वर्ष आम्ही दिलं पण तिसऱ्या वर्षी हे ईडीचं सरकार महाराष्ट्रात आलं,
गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस या ईडीच्या सरकारने दिला नाही आणि आता जे घोषणा केली की कोणाला 300 रुपये कोणाला 200 रुपये कोणाला 400 रुपये अशा पद्धतीचे पैसे मिळणार आहे म्हणजे हाती भोपळा लागला। मला तुम्हाला पुन्हा सांगायचं की सोयाबीन आम्ही 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन घेत होतो आमचं सरकार होतं त्यावेळेस। आता यावर्षी सोयाबीनची किंमत 4,000 रुपये जसं आता दादांनी सांगितलं की कापसाचं 10,000 गेलं ते आता रेट कमी झाले। सरकार का नाही येत पुढं? हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या बद्दलचं एक वाक्य सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये सांगितलेलं नाही। खोटं खोटं सगळं सांगितलं। त्या सुरजागडचा उल्लेख यांनी केला। आम्ही सातत्यानं सांगतोय की सुरजागड प्रकल्प अगर भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा होऊ शकतो त्या पद्धतीचं या सरकारमध्ये हिंमत पाहिजे। पण जो उद्योगपती यांनी आणला तो दिल्लीच्या आशीर्वादानं आलेला आहे, त्याला मदत करायचं नाही। यानंही त्या गडचिरोली जिल्ह्याला तिथलं सगळं सोनं लुटून न्यायचं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे। आणि म्हणून सुरजागड प्रकल्पामध्ये एका 10,000 लोकांना नोकरी सांगतात, गडचिरोलीच्या स्थानिक लोकांना तर दिलीच नाही आतापर्यंत। इथं लोक मरतात आहेत, सगळे रस्ते खराब झालेले आहेत, जंगल तोडलं गेलेलं आहे, पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे, वनसंपदेचं नुकसान केलेलं आहे आणि त्याची गावगावी हे लोक करत असतील। आमचा दावा आहे सरकारला, आमचं आम्ही सांगितलं की 1,00,000 लोकांच्या वर आम्ही लोकांना रोजगार गडचिरोली जिल्ह्यात देऊ शकतो आणि नुसतं गडचिरोलीचाच नाही तर महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो एवढं त्या आयरन ओर सुजागडच्या प्रकल्पामध्ये ताकद आहे। पण सरकार त्याला मुद्दामून डावेळ करण्याचा प्रयत्न करते असं चित्र आपण पाहतोय। दुसरा महत्वाचा प्रश्न होता की एमपीएससीच्या परीक्षेच्या बाबतची भूमिका आम्ही मांडलेली होती पण त्याच्या एमपीएससीच्या जुन्या सिलेबस प्रमाणे परीक्षा व्हावी त्याबद्दलची सुद्धा भूमिका सरकार मांडू शकत नाही। कारण की तरुणांच्या बद्दल त्यांच्याबद्दलचा एक मोठा राग जसं शेतकऱ्यांच्या विरोधात यांचा राग आहे तसा या राज्यातल्या तरुण मुला मुलींच्या बद्दलचाही सुद्धा राग आहे। हे म्हणतात की 75,000 आम्ही नोकऱ्या देऊ, पोलीस भरती मागच्या काळात सुरू केली, आमचं सरकार असं तर आम्ही त्याच काळ, पण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कोणालाही लोकांना एकत्रित येता येत नव्हतं। आदरणीय मोदी साहेबांनी जे काही गाईडलाईन दिलेली होती त्या गाईडलाईनचं आम्ही पालन केलं, लोकांचा जीव वाचवणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग होता। हे म्हणतात की 2.5 वर्षात काय केलं तर आता तुम्ही काय केलं की पोलीस भरती सुरू केली आणि त्याला स्टे देऊन टाकला आणि पुन्हा ऑनलाईन अर्ज मागवले। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मध्ये मागच्या फडणवीस सरकारमध्ये त्या पद्धतीनं तरुणांकडून ऑनलाईन तुम्ही पैसे गोळा केले, आताही त्या पद्धतीचे ऑनलाईन गोळा करणार? आणि म्हणून एमपीएससीच्या परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या जुन्या सिलेबसने व्हाव्यात, नवीन सिलेबस 2025 मध्ये लागू करावं आणि ते आतापासून जाहीर करावं, त्याच्याबद्दलही सरकार एक शब्द पण बोलायला तयार नाही। उद्योगाचं तर ते सांगतात की आम्ही आता 44,000 कोटीचं या राज्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट आणलेलं आहे, एकट्या विदर्भामध्ये काहीतरी 25-30,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेलं आहे असं ते सांगतात। पण जे आमचं जे इन्व्हेस्टमेंट आम्ही आणून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असेल की टाटा एअरबस ते नागपूरमध्ये होतं ते तुम्ही पाठवून दिलं, म्हणजे जे उद्योग इथं होते। आणि मी परवा पण सांगितलं की मिहान हे प्रकल्प आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्या प्रकल्पाची या लोकांनी 2014-19 मध्ये काय परिस्थिती करून ठेवली, जमिनी वाटल्यात पण त्या ठिकाणी कुठले उद्योग आले नाही, उलटे उद्योग उचलले गेले वापस। आणि आजही तसंच की ईडीचं सरकार आल्यापासून इथले उद्योग महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात गेले, त्याच्याबद्दलही ते काही बोलायला तयार नाही। मी हे अधिवेशन जे आहे जवळपास दादा त्याची 100 कोटी, मी त्या दिवशी हिशोब काढला की जवळपास 150-200 कोटी रुपये या अधिवेशनावर दादा खर्च केला जातो नागपूरच्या। खर तर 200 कोटी रुपयाची समजा योजना या या विदर्भाला दिल्या असत्या, फक्त आकडे फेकले नसते, कारण की आपण पाहिलं की 52,000 कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या मागच्या पावसाळी अधिवेशनात, असं जवळपास 77,000-78,000 कोटीच्या यांनी पुरवणी मागण्या केल्या। यांच्याजवळ पैसेच नाही, यांच्याजवळ कुठलाही आकडे फेकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा पद्धतीची व्यवस्था करतात आहे। विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला या अधिवेशन सरकारच्या वतीनं सगळ्यांच्या तोंडाला पाणी पुसतं एवढंच या अधिवेशनाचा आम्ही उल्लेख करू। कारण की काही न मिळता फक्त घोषणेचा पाऊस, एकीकडे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे रस्ते खराब झाले, शेती शेतकऱ्यांची नाहीशी झाली, अजून आता रस्ते अजूनही दुरुस्त झाले नाहीत,
ज्या आमच्या बजेटमध्ये आम्ही कामं मंजूर करून ठेवली त्या सगळ्या कामावर बॅन करून ठेवला आणि तेही सांगितलं की आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही तो बॅन हटवू, आम्ही आज मीटिंग घेऊ त्या उद्या घेऊ. आम्ही मी अजितदादा आम्ही सगळे लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत बसलं राहायचं. पण सरकारकडून साधं निमंत्रण की आम्ही तुम्हाला बोलवतो आपण चर्चा करू, पण सरकार त्याच्यावर चर्चा करायला पण तयार नाही. सगळीकडे गड्डे निर्माण करण्याचं आणि पैशाची उधळपट्टी, जसं दादानी सांगितलं की सिक्युरिटीमध्ये पैसे, तसे उधळपट्टी त्यांची वेगळ्या वेगळ्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि ही उधळपट्टी महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. कितीही त्यांनी जसं महापुरुषांच्या अवमानाचा भाग आहे ते किती गोल गोल फिरले तरी महापुरुषाच्या अवमानाचा कलंक त्यांना लागलेला आहे, तो त्यांना पुसता येणार नाही. हे महाराष्ट्राच्या, कारण की राज्यपाल महोदयांनी जे काही वाक्य बोललेत की पुराना हो गया तो अब इनको पुराना जनता दिखाएंगे की पुराना क्या है और नया क्या है. आणि त्यांचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्यांनी तर पुन्हा कळस गाठलं. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती नाही म्हणाले, शिवाजी महाराजांनी 5-10 औरंगजेबाला माफी मागितली. म्हणजे बीजेपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंबद्दल, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल त्यांचं मत काय हे बीजेपी स्पष्टता जनतेसमोर आलेली आहे. त्याच्यामुळे ते किती गोल गोल फिरले आणि कोणाचा एखाद्या छोट्याशा वाक्याला घेऊन जसं ते टोमणा शब्द वापरलात मगाशी तसे टोमणे मारत फिरले. पण भाजपने महाराष्ट्राच्या या दैवताचा महापुरुषाचा अवमान केला, ही काळी मत त्यांना पुसता येणार नाही. जनता त्यांच्याकडून सगळ्या गोष्टीचा हिशोब येणाऱ्या काळामध्ये घेईल. जसं ग्रामपंचायतचा उल्लेख मगाशी केला, त्यांनी सांगा उचला ग्रामपंचायतच्या सरपंचला बोलवू आपण, आम्ही बोलवतो त्यांनी बोलवू. आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच महाविकास आघाडीचे जास्त निवडून आले, पण ते आकडे सांगतात की आमचे यांचे माणसं जातात त्यांच्याजवळ, आमच्या सरपंचाजवळ आपण फोटो काढून घेतो, फोटो पाठवतात. काय चाललंय या महाराष्ट्रात, घ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. ते म्हणतात की सुप्रीम कोर्टात आहे, आमचं सरकार होतं त्यावेळेस काय, त्यावेळेस काय निवडणुका आहे आमच्यावर प्रेशर करायचा. आम्ही सांगायचं पावसाळा आहे, आम्ही सांगायचं की कोरोना आहे, नाही नाही निवडणूक आयोग म्हणायचं नाही नाही आताच घेतलं पाहिजे. आता काय नाही होत आहे, येऊ द्या एकदा सिम्बॉलच्या निवडणुका, मग आम्ही सांगू ना कोणाचं आहे. पण ते आज मी त्या दिवशी गमतीने म्हणलं ते आता बोलणार नाही. पण एक गोष्ट ऐका की आखरी महाराष्ट्राची जनता या ईडीच्या सरकारने जे काही पाप या महाराष्ट्रामध्ये केलेले यांच्यापासून त्रासलेली आहे. आणि जो ग्रामीण भागामध्ये ज्या काही निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झाल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सरपंच निवडून आले ते महाविकास आघाडीचे आले, पण ते सांगतात की आमचे झाले. ठीक आहे, आणि म्हणून सांगतो की हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या, गरिबांच्या आनंद सीधामध्ये सुद्धा खाल्लं, हे कुठंच यांनी वाचवलं नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या तोंडाला पुसणारं हे अधिवेशन राहिलं. सरकारला एक चांगली संधी होती सीमावादाच्या बद्दल, तेही या सरकारने गमवली. मराठी भाषिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता, मुंबई ज्या पद्धतीनं आग, मुंबई पण आमची आहे असं बोलायला निघालेत, आणि त्याच्यामध्ये हे गळचपी हे पुष्टी टाकून बसलेले होते दिल्लीच्या आदेशाप्रमाणे, आणि म्हणून हे बोलू शकले नाही. ती पण संधी या ईडीच्या सरकारने मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राच्या सीमेबाबत ती पण संधी या लोकांनी गमवलेली आहे. आणि म्हणून या अधिवेशन संपूर्ण या सरकारने या जनतेचे पैशाची उधळपट्टी केली आणि तोंडाला पानं पुसणं याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही. एवढंच आम्ही तुम्ही बघा, मला एक सांगायचंय, आपण अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. आम्ही महाविकास आघाडीचे सगळे सहकारी, त्यात समाजवादी पार्टी आहे, शेकापचे सगळेच, हे आम्ही तिथं कामकाज करताना अक्षरशः सकाळी 9 हजर राहायचो. आम्ही कधी कोरम नाही म्हणून ऑब्जेक्शन घेतलं नाहीतर सभागृह सारखं बंद ठेवावं लागत असत. कधी कधी तर मंत्री पण उपस्थित राहायचे नाही, पण नायलाज असतो त्यांना बोलायला लावायचे, बोलायला लागायचं. मंत्री सांगायचे जाऊ दे आजची लक्ष होती माझी उद्या घ्या, उद्याची आता परवा घ्या,
नंतर आता नंतर आज घ्या आणि आज सांगितलं आता पुढच्या अधिवेशनात म्हणजे तो सन्माननीय सदस्य वैभव नाईक विचारतो माझी लक्षवेधी कधी लावणार तर ते सांगतात आता तुमची पुढच्या अधिवेशन म्हणजे काय थट्टा चालली होती काय मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हटलं मी तर इतकं ज्यावेळेस मला ते जाणवायचं त्यावेळेस मी तिथं अतिशय कडक भाषेमध्ये सांगायचो पण काही नाही सगळं निर्लज्ज सारखं चाललेलं आणि इकडे बघा अजून ऐका सत्ता पक्षांनी इकडे बघा सत्ता पक्षांनी स्वतः गोंधळ घातला हे महाराष्ट्र सरकारला खरं तर सरकारचं काम असतं अधिवेशन चालवायचं शांततेनं चालवायचं हे असते पण आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनी गोंधळ सभागृहामध्ये एक दोन दिवस घातला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोकायुक्त विधायकाचं तुम्ही बोलताय अनेक विधायक मग अशी दादांनी सांगितलं की विदाउट चर्चेनं आम्हाला पारित त्यांनी करून घेतले खरं तर हे मी म्हणून सांगितलं की काळीमा लावणार महाराष्ट्राच्या इतिहासाला हे सरकारचं कामकाज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि भयावह आहे त्यामुळे सत्ता पक्षाच्या लोकांनी गोंधळ टाकावा आम्हीच विचार केला की आम्ही थोडं काही बोललं तर उलटं होईल म्हणून आम्ही सगळेजण शांत बसलो गुपचूप बसलो नाही तर आम्हालाही गोंधळ घालता पण आम्हाला नाही आम्हाला कारण की जनतेचे पैसे इथं एवढे खर्च होतात त्याचा उपयोग व्हावा प्रत्येक गोष्टीची चर्चा व्हावी आणि सरकारने त्याला न्याय द्यावा ही आमची भूमिका होती पण सत्ता पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे आपल्याला लक्षात असेल की अध्यक्ष ज्या पद्धतीनं सन्माननीय सदस्यांना बोलूच देत आणि अनेक ज्वलंत प्रश्न होते सरकार बेश्रम आहे निर्लज्ज आहे असं त्यांना म्हणायचं होतं पण ते शब्दाचा अनर्थ करून ते अध्यक्षाच्या माथी लावला आणि त्यांना निलंबित केलं ठीक आहे ना आता आमचा दावा असा आहे की ठीक आहे तुम्हाला हे अशोभनीय वाटलं अध्यक्षाचा अवमान झाला मग अध्यक्षांनी अनेक वाक्य बोलताना पाहिलं की परवाच मी जातीनिहाय जनगणनेचा विषय मांडला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही सरकारला नोंद घ्यायला लावा एकही मंत्री उभा नाही झाला आम्ही त्याच्यात गोंधळ घातला मग त्यांनी मंत्री उभा झाल्यानंतर रुलिंग काय द्यायचं अध्यक्षांनी रुलिंग देतात की तुम्ही हा सभागृहाला मांडलेला प्रश्न होता सरकारने उत्तर देण्याची गरज नाही असा विधानसभा अध्यक्ष बोलत असेल तर मग आता जयंत पाटलांचं जे लागी नाही ते सरकारसाठी होती ज्यांच्यासाठी नव्हती एवढंच माझं कितीतरी आमदार कितीतरी मंत्री उत्तर देताना नसायचे त्याची उत्तर तिसरेच जण द्यायचे मुख्यमंत्र्यांनी तर आधीच पत्र दिलेलं होतं माझ्या प्रश्नांची उत्तर शंभुराज देसाई उदय सामंत आणि अजून एक कोण होतं दीपक केसर त्याकडे हे तिघ जण ज्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलवलं त्या दिवशी गेले आम्ही समजू शकतो कारण दिल्लीच्या पण कधी कधी काम महत्वाचं निघतं असं आमच्याही बाबतीमध्ये घडायचं पण तेवढ्या दिवसापुरतं आपण परवानगी घ्यायचो परंतु ह्यांच सभा स्वतः मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सभागृहामध्ये जेवढी असायला पाहिजे तेवढी नसायची नाही तर तुम्ही वागा बघा मुख्यमंत्री सहसा प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असतात जर दुसरा कुठला जर अडचणीत आला मंत्री तर लगेच हस्तक्षेप करतात आणि उत्तर देतात समोरच्याला न्याय देतात आणि इथं तर ते 20 लोक त्याच्यात कुणाचा कुणाला म्हणजे तेही हजर राहायचे नाही अधिवेशन पहिले 5 दिवस नाही 5 दिवस 10 दिवस आता 10 दिवसाच्या बद्दल देखील तुम्ही अधिवेशनाला नीटपणे उपस्थित राहू शकत नाही आम्ही म्हणतो महिलांना मंत्री करा मंत्रिमंडळ वाढवा 23 लोक घ्या आम्ही सगळं सांगितलं काही ठेवलं नाही तुम्हाला कोणत्या कोण घ्यायची ते घ्या काही नाही त्यांचा काय प्लॅन आहे घाबरला पहिल्या दौऱ्यामध्ये आणि तुम्ही त्यांना त्यांचा कार्यक्रम करू असं चॅलेंजिंग त्यांना या अधिवेशनात बोलले याविषयी तुमची काय प्रतिक्रिया मी तसं नाही म्हणलं मी चॅलेंज नाही दिला मी त्यांना म्हणलं मी घाबरलेलोच आहे 2024 मी उभं राहावं का नाही राहावं ह्याचा मी विचार करतो दादा म्हणजे एवढा मोठा ताकदीचा माणूस आम्हाला सवय नाही बारामतीला साधी माणसं आम्ही साधी माणसं एवढा मोठा नेता असतो आम्ही काय केलं पाहिजे आम्ही ऐका ना ऐका आम्ही लोकशाही पद्धतीने वागतो आहे
आम्हाला त्यांच्यासारखं काल आपण इथल्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करायचं आम्हाला नाही येते. आम्ही जे काही असेल ते लोकशाही पद्धतीने करू, जनतेमध्ये जाऊ, विधिमंडळामध्ये जे काही आमचे अधिकार आहेत, जे काही आयुध आहेत ते आम्ही वापरू. तोडफोड मारपीट करायचं काम आम्ही करणार नाही. त्यांनी काय करायचं तो त्यांचा तोही मुद्दा मी सभागृहात काढला. सभागृहात त्याच्यात आदल्या दिवशी काही प्राईम मिनिस्टरनी सगळ्या देशातल्या आरोग्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक व्हीसी घेतली. त्याच्यात काय काय हे घ्यायचं ते त्यांनी सांगितलेलं होतं. आम्ही ज्या काही गोष्टी आमचं विरोधी पक्षाची जी भूमिका वटवायला पाहिजे ती आम्ही आमच्या पद्धतीनं तिथं वटवण्याचं काम 2 आठवडे केलं. बंद करतो.